शिवाय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गुरु निमित्त व्हिडिओ एडिट करणार आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ डेमो पाहिला असेल तर डेमोमध्ये प्रकारे मी गुरु पौर्णिमेचा व्हिडिओ एडिट केलेला आहे असा व्हिडिओ एडिट करणे मी तुम्हाला आज व्ही एन ए ॲप्लिकेशनमधून शिकवणार आहे आणि असे व्हिडिओ करण्यासाठी जे मटेरियल मी वापरले आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता कारण आपल्या मटेरियलला कोणताही पासवर्ड लावलेला नसतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सुद्धा सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आणि मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता तर माझ्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी ए डब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाहायला असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक सुद्धा पाहाय मिळेल जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी तुम्हाला ते व्हिडिओचा डेमो दाखवत असतो ते हे डेमो विडो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल ते चॅनलवर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करूया कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मित्रांनो आपण लगेच सुरुवात करूया पहिले मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे व्ही एन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू प्रोडक्टवर क्लिक करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ फोटो दोन ऑप्शन पाहाय मिळेल तर मित्रांनो फोटो क्लिक करायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाऊन करून घ्यायचे आहे सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे पीएनजी पाहाय ते पहिली ती पी एन जी घ्यायची त्यानंतर तुम्हाला इथे होम पाहायला मिळेल तर मित्रांनो ती होम एप्लाय प्रकारे सेलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काही फोटो क्लिक करावा लागणार आहे तर मित्रांनो ते फोटो आपण नंतर क्लिक करूया तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे टेक्स पाहाय मिळतात स्क्रीन स्क्रीनवर तुम्हाला टेक्स्ट पाहाय मिळत आहे तो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवा अशा टेक्स प्रकारे टेक्स्ट पाहायला तर मित्रांनो हे टेक्स्ट आपल्याला अशा प्रकारे सर्व टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचे आहेत मित्रांनो व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आहेत मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला तीन ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायच्या बाकी अशा प्रकारे आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिम्पल वरती ओरिजनल ऑप्शन पाहाय मिळेल फोटोच्या वती त्यावर क्लिक करायचं आहे आणि फोर पॉईंट फाईव्ह हा रश्यू सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला खाली एका ठिकाणी कुठेही टच करायचा आहे त्यानंतर शेवट तुम्हाला इनपुट टायटल हा फोटो पाहाय मिळत त्यावर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो हा फोटो डिलीट करून टाकायचा त्यानंतर स्टार्ट लायचा आहे आणि मी तुम्हाला एक म्युझिक दिलेली आहे बीट लावून ते तर ती मला ती डिस्क्रप्शनमध्ये पाहाय मिळेल ती डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला म्युझिक प्लस ऑप्शन पाहाय मिळेल ती वरती त्यावर क्लिक करायची म्युझिकवर क्लिक करायची आहे आणि जे मी तुम्हाला मी बीट लावून म्युझिक दिलेले आहे ती आपल्याला चूज करून घ्यायचं आहे चूज केल्यानंतर बरोबर ऑप्शन पाहायला मिळतात तेव्हा क्लिक करायचे आहे आणि बरोबर क्लिक करायचे आणि मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत ही बिट्स पाहायला मिळतात बिट्सपर्यंत आपल्याला इथे हे गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्याला इथपर्यंत घ्यायच्यात बाकी मी इथपर्यंत हे घेत आहेत बाकी अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत घ्यायचे आहे तर मित्रांनो हे व्यवस्थित आपल्याला इथे सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी ते व्यवस्थित सेट करून घेत आहे ते सेट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्या काय काय इथे गुरुपौर्णिमा पाहाय मिळत आहे तर मित्रांनो सेंटरला आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत मित्रांनो मी सेंटरला थोडे लावून घेतो तर बाई मी अशा प्रकारे मी सेंटरला इथे लोन घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ते होम पाय मिळेल तर होमसुद्धा आपल्याला इथपर्यंत इथे घेऊन घ्यायचं ते घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे भाग आहे तर समोरचा म्हणजे आपल्याला ते मागे घ्यायचं त्यासाठी मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे आणि फोटो क्लिक केल्यानंतर हे फोटो आपल्याला अशा प्रकारे मागे उडून घ्यायचा आहे आणि जे फोटो आपल्याला मा जिथे व्यवस्थित सेट झालेले असेल तर मित्रांनो ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा बाकी अशा प्रकारे हा व्यवस्थित सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो इथे समोर पडले पी एन जी ते पी एन जी आपल्याला व्यवस्थित सेट करायची आहे पण मित्रांनो आपण ही पी एन जी सेट करायच्या अगोदर मित्रांनो हे जे ओम झाल्यानंतर आपल्याला इथे गुरु ब्रह्म आता पहिले गुरु ब्रह्मा विष्णू असे आपल्याला फोटो इथे ॲड करावं लागणार आहे तर मित्रांनो जसे जसे ते सॉन्ग असेल ते तसे तसे आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो लगेच मी ते सर्व फोटो इथे ॲड करून घेतो एकदा तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे बघा मित्रांनो मी अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे जर मित्रांनो इथे बिटनू तुम्ही फोटो सेट केलेले नसेल तर मित्रांनो सेट करून घ्यायचे आहे आणि एखादा जर फोटो व्यवस्थित सेट झालेले नसेल तर मित्रांनो खाली क्रॉप ऑप्शन प्रमाणे त्यावर क्लिक करायचं आहे फोर पॉईंट फाईव्ह आव्हर शू सिलेक्ट करायचा आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला जो फोटो आहे ती सेट करायचा आहे आणि बरोबर मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण हे जे टेक्स्ट इथे ॲड केलेलं होतं मित्रांनो हे टेक्स्ट आपल्याला डिलीट मारून टाकायचं असं मित्रांनो टेक्स्ट बुक क्लिक करायचं आहे हे डिलीट करून टाकायचे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला स्टार्टले जे फोटो पाहायला मिळेल त्या फोटोपर्यंत यायचा आहे फोटोपर्यंत आल्यानंतर मित्रांनो इथून आपल्याला जे टेक्स्ट मी तुम्हाला दिलेलं आहे ते टेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्या टेक्स्ट आपल्याला इथे स्टिकर प्लस ऑप्शन पाहिलं तर मित्रांनो स्टिकर प्लसवर आपल्याला क्लिक करायच्या तीन नंबरचे ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओवर क्लिक करायचा आहे इमेज ऑन व्हिडिओवर ते आपल्याला फोटो क्लिक करायच्या आणि मी तुम्हाला ते पेंज दिलेली आहे ते पेंज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे तर पहिली पेंज आपण सिलेक्ट केलेली आहे ते पेंज आपल्याला इथपर्यंत घ्यायचे बघा बाकी मी इथपर्यंत घेत आहे तर मित्रांनो ऑटोमॅटिक इथे सेट झालेले आहे त्यानंतर मित्रांनो दुसरे पेनज म्हणजे परत आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इमेजन व्हिडिओ क्लिक करायचं आहे फोटो क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो दुसरी पेंज आपल्याला घेऊन घ्यायचे तर प्रकारे मित्रांनो एक एक पेंज आपल्याला इथे घ्यायचे ना अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला कॅच क्लिक करून आपण समोरचा भागसुद्धा कट करून टाकू शकतो आणि कट केल्यानंतर समोरच्या भागावर क्लिक करायचा आणि तो असं डिलीट मारून टाकायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही पीएनजी आपल्याला ते ॲड करून घ्यायची मित्रांनो मी लगेच ही एन जी ते एकदा ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे जे टेक्स्ट पेंज आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला टेक्स्ट पेंजवर क्लिक करायची आहे आणि ही टेक्स्ट जी आपल्याला थोडी साईज आहे प्रकारे मोठी करून घ्यायची आणि आपल्याला अशा प्रकारे खाली इथे लावून घ्यायच्या अशा प्रकारे मी इथे लावून घेतो आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला हे सर्व जे जी आहे त्या अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची आहे आणि साईज थोडी मोठी करायची आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी लगेच हे सर्व सेट करून घेतो सेट केल्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला याला काही इफेक्ट ॲड करावं लागणार आहे तर मित्रांनो इफेक्ट कोणते ॲड करायचे मी तुम्हाला लगेच सांगतो बघा मित्रांनो मी एन जी अशा प्रकारविषयी सेट केलेले आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे होम पाय मिळते ओमची होमची सुद्धा आपल्याला थोडी कमी करायच्या बाकी अशा प्रकार आपण हे कमी करूया तर मित्रांनो आपल्याला झूम आउट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वरती येताना पाय मिळते मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टार्ट लिहायचे आहे आणि आपल्याला इथे पौर्णिमा हे पाया मिळते हे इफेक्ट तर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला एपेक्स ऑप्शन पाया मिळते त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सॉरी मित्रांनो आपण दुसरीकडे आलेला आहे तर आपल्याला फक्त फोटोवर क्लिक म्हणजे आपल्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे झूम ऑप्शन पाहा मिळत शेवटी ते शेवटी दोन नंबर त्यावर क्लिक करायचा आहे आणि आपल्याला झूम इन हा इपिक आपल्याला इथे देऊन घ्यायचा बाकी अशा प्रकारे झूम इन द्यायचा आहे किंवा झूम आऊट आपल्याला हा इफिट द्यायचा आहे तर मित्रांनो मी झूम इन हा इफिक्ट इथे देतो त्यानंतर बरोबर टिकमार करून घ्यायचा आहे त्यानंतर समोर तुम्हाला इथे ओम पाहा मिळते ओमवर सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि झूमवर क्लिक करायचं आहे आणि झूम इन आपल्याला हा इथे देऊन घ्यायचा म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला इथे पाहाय मिळते त्यावर क्लिक करायचे आहे किंवा मित्रांनो आपल्याला इथे जे पौर्णिमा पाया मिळेल ते मित्रांनो आपल्याला ते झूम इन केल्यानंतर आपल्याला इथे एपिक्स ऑप्शन पाय मिळेल तर एपिक्सवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथून आपल्याला फ्लॅश किंवा कोणताही तुम्ही इफेक्ट देऊ तर मित्रांनो मी इथे फ्लॅश हा इफेक्ट देतो किंवा झूम इन हा इफेक्ट मी इथे देत आहे आणि बरोबर मार्क करताय तुम्ही तर सॉरी मित्रांनो आपल्याला एपिक्सवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं पूर्ण याच्यावर लावून घ्यायचं स्टार्टला आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे आणि बरोबर मार्क करून आहे म्हणजे अशा प्रकारे ते येताना पाय मिळेल अशा प्रकारे इथे आपल्याला गुरुपौर्णिमे पाय मिळेल तर मित्रांनो आपल्याला गुरुपौर्णिमेची सजज सुद्धा आपल्याला थोडी लाल करायची म्हणजे आपल्याला इथे व्यवस्थित पाय मिळेल तशा प्रकारे ते लाल करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला येताना इथे पाय मिळेल त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्या समोर जे आपलं ब्रह्माचे जे फोटो पाहायला मिळतात ते फोटोवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला झूम ऑप्शन पाहायला मिळतं ते झूमवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला झूम आऊट करायचं असेल तर तुम्ही झूम आऊट करू शकता किंवा झूम इन करू शकता तर मित्रांनो मी हा झूम आऊट करतो आणि बरोबर टिकमार करतो त्यानंतर समोरचा जे फोटो पाहायला मिळतात ते फोटोवर क्लिक करायचे झूमवर क्लिक करायचं आहे आणि झूम इन किंवा झूम आऊट असा इफेक्ट द्यायचा तर मित्रांनो तुम्ही तो कोणताही इफेक्ट देऊ शकता तर मित्रांनो बघा की आपण पुढच्या डबल फोटोवर क्लिक करूया झूमवर क्लिक करूया तुम्ही झूम लेफ्ट करू शकता मो लेफ्ट करू शकता मो राईट करू शकता आणि अप डाऊन हे सुद्धा असं करू शकता तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही साईडला ते करू शकता तर अशा अशा प्रकारे आपल्याला एक एका फोटोला आपल्याला वेगवेगळ्या इफेक्ट देऊन घ्यायचा मित्रांनो मी लगेच वेगवेगळा इफेक्ट देऊन घेतो सर्व फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे जे आपण टेक्स पेन जे ॲड केलेले ते मित्रांनो त्या टेक्स पेनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला खाली एपिक्स ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे चार इपिक्स पाहाय मिळेल मित्रांनो स्विन इन स्विन आउट आणि रेट्री वन रेड टू इथे आपल्याला चार इपिक्स पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला एक एक करून ॲड करायचं आहे पहिले आपल्याला स्विन इन हा इपिक्स आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ही जे आपला फोटो पाहाय म्हणजे टेक्स्ट टेक्स पेएनजी जी मिळेल तर मित्रांनो टेक्स्ट पेजीवर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण ओढून घ्यायचे आणि बरोबर मार्क करायचे आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या आपल्याला जीवर क्लिक करायचे एपिक्सवर क्लिक करायचे आहे आणि आपण पहिला स्विन इन केलं होतं त्यानंतर स्विन आउट आपल्याला करून घ्यायचा आणि पूर्ण आपल्या याच्यावर आपल्या अशा प्रकारे ओढून घ्यायचा आणि बरोबर टिक आहे तर प्रकारे मित्रांनो एक एक करून आपल्याला सर्व टेक्स पेंजेला आपल्याला इथे ॲड करायचे आहे त्यानंतर आपल्याला स्टार्ट लायचे आहे स्टार्ट लाल्यानंतर तुम्हाला इथे स्टिकर प्लस ऑप्शन पाहाय मिळेल तीन नंबरचे तेव्हा क्लिक करायचे व्हिडिओ फोटो क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेलं आहे तर मित्रांनो ते टॅम्पलेट आपल्याला इथे पहिले ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला ते टॅम्पलेट अशा प्रकारे पाहाय मिळेल तर मित्रांनो टॅम्पलेट घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली फिट स्क्रीन आणि फील दोन ऑप्शन पाहायला मिळेल इथे फिट फिल्ल दोन ऑप्शन येत आहे तर मित्रांनो फिलवर क्लिक करायचे आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला बिल्डिंग ऑप्शन पाहायला मिळतात त्यावर क्लिक करायला आणि स्क्रीनने ऑप्शन पाहायला शेवटतं त्यावर क्लिक करायने बरोबर टिक मार्क करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो ही लेअर पूर्ण व्हिडिओ आली आहे की नाही ते पोहून घ्यायच्यात ब किती येत नाही तर मित्रांनो आपल्याला जे डुप्लिकेट ऑप्शन पाहायला होती त्यावर क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे समोर इथे ओढून घ्यायचे आहे तरीसुद्धा मित्रांनो ॲड होत नाही तर परत आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि ही जी जी लेअर आहे तो पूर्ण व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायच्यात की मी अशा प्रकारे ओढून घेत आहे ते ओढल्यानंतर सिंपल मित्रांनो आपण जे आत्ता दोन भाग केलेले होते डुप्लिकेट तुम्ही ते आपल्याला डिलीट करून टाकायचं मित्रांनो लगेच मी ते डिलीट करून टाकतो बाकी असे प्रकार आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती आपल्याला डिलीट करून टाकायची आहे तर डिलेट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपलं प्लसवर क्लिक करायचं म्हणजे आपलं स्टिकर प्लसवर क्लिक करायचे आहे आणि फोटो व्हिडिओवर क्लिक करायचे आणि आपल्याला इथे बॉर्डर इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ती ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो बॉर्डर आपल्याला इथे खाली पाय मिळेल तर ती बॉर्डर आपल्याला अशा प्रकारे इथे पाय मिळेल तर मित्रांनो ही बॉर्डर आपल्याला इथे फिल स्क्रीन करून घ्यायची किंवा फिट करून घ्यायची तर मित्रांनो आपण फिटवर क्लिक करूया त्याच्यानंतर तुम्हाला इथे समोर जे बिल्डिंग ऑप्शन पाय मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि स्क्रीनवर क्लिक करून बरोबर मार्क करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ही जी लेअर आहे तर परत आपल्याला डुप्लिकेट करावं लागणार आहे प्रकारे आपण आपले त्यापेट डुप्लिकेट केलेलं आहे डबल डबल तसे आपल्याला करून घ्यायचे बाकी अशा प्रकारे डुप्लिकेट केले करायचे आहे परत मित्रांनो आपल्याला ते डुप्लिकेट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो जी लेअर आहे आपलं ती लेअर आपलं पूर्ण व्हिडिओ रीती लावून घ्यायची बाकी मित्रांनो सॉरी मित्रांनो तर आपल्याला जी लेअर आहे तिथे वरती पाय मिळेल तर मित्रांनो ती आपल्याला इथे आपण कॅन्सल केलेली आहे तर मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे डुप्लिकेटवर क्लिक करायचं अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जी वर्ची लेअर आहे ती वर्ची लेअर आपल्याला पूर्ण व्हिडिओवर आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे ती ओढल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला मागे यायचे आहे आणि जे आपण दोन भाग केलेले होते पे आपलं टेक्स्ट पेएंजीचे सॉरी मित्रांनो आपले जे बॉर्डर पेएंची आहे ती आपल्याला कट करून टाकायची प्रकारे मी कट करून टाकत आहे कट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचे चॅनलचे नाव इथे ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्लसवर क्लिक करायचे आहे व्हिडिओ फोटोवर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या चॅनलचे जे नाव असेल तर मित्रांनो ते चॅनलचे नाव तुम्ही इथे ॲड करू शकता तुम्ही माझ्या चॅनलचे नाव मी ते ॲड करतो तर माझ्या चॅनलचे नाव आहे तर टेक्स्थी अशा प्रकारे ही जी मी इथे तयार केलेली आहे टेक्स जी तर मित्रांनो ही मी या साईटला इथे वरती इथे ॲड करून घेतो अशा प्रकारे आणि ही मी पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे लावून घेतो त्यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे एक्सपोर्ट करत असेल तर वरती एक्सपोर्ट ऑप्शन पाहणार त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आजची व्हिडिओ एडिटिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि एक लाईक करायला विसरू नका